मराठा समाजाबाबत आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता आहे मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला दिलासा दे देण्याच्या प्रयत्नात असल्याचं आहे अतिशय महत्वाची माहिती ही सध्या समोर आलेली आहे मराठा समाजासंदर्भात मराठा आरक्षणासंदर्भात मराठा समाजाबाबत आज अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यता असून मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार मराठा समाजाला दिलासा देण्याच्या प्रयत्न सध्या असल्याचं कळत आहे गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणावरती महत्वाच्या सुनावणी होत आहे सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिलेला आहे आणि त्यानंतर आता मराठा समाजात अनेक महत्वपूर्ण निर्णय होण्याची शक्यताही वर्तवली जाते या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे दीपक आज नेमके काय निर्णय होऊ शकतात मराठा समाजाला कसा दिलासा मिळू शकतो शैलज मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक आहे आणि अनेक ठिकाणी आपल्याला आहे की आंदोलन सुद्धा सुरू आहे मराठा समाजाचं आणि हे आंदोलन सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कशा पद्धतीने दिलासा देता येईल याबाबत चर्चा आणि विचार विनियम सुरू केला होता एकीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये आरक्षणाची स्थगिती उठावी म्हणून कालच राज्य सरकारने अर्ज दाखल केलेला आहे त्याची तयारी गेल्या आठवडाभर राज्य सरकार करत होता आणि आता इतर बाबतीत मराठा समाजाला दिलासा संदर्भात राज्य सरकार पावलं उचलत आहे आज संदर्भात विविध बैठक होणार आहेत आज आज राज्य मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक आहे आणि प्रामुख्याने मराठा समाजाला ईडब्ल्यू एस म्हणजेच दुर्बल घटकांसाठी जे केंद्र सरकारचं दहा टक्के आरक्षण आहे ते आरक्षण मराठा समाजाला मिळणार नाही अशा पद्धतीचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वी जारी केला होता कदाचित तो निर्णय आज रद्द केला जाईल आणि मराठा समाजाला दुर्बल घटकांसाठी असलेलं केंद्र सरकारचं दहा टक्के आरक्षण राज्यामध्ये घेता येईल अशा पद्धतीचा निर्णय आज होऊ शकतो त्याचबरोबर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीचा विषय आहे फीच्या प्रतिपूर्तीचा विषय आहे तो सुद्धा आज मार्गी लागण्याची शक्यता आहे त्याच्यासाठी आज निधी घोषित केला जाऊ शकतो सारथीसाठी निधी द्यावा अशी मागणी मराठा समाजासाठी आणि सारथी सक्षम करावी अशी वारंवार मागणी समोर येते सारथीसाठी यापूर्वी राज्य सरकारने निधी घोषित केला होता मात्र अद्यापही त्याची अंमलबजावणी झालेली नाही त्यामुळे तो निर्णय सुद्धा आज होण्याची शक्यता आहे त्यामुळे मराठा समाजाला विविध मार्गाने दिलासा देण्यासाठी आज राज्य सरकार अनेक महत्वाच्या निर्णयांची घोषणा सुद्धा करू शकता आज या संदर्भातल्या बैठक आहेत राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि शैलाच्या प्रामुख्याने मराठा समाजाची जी नाराजी आहे ती काही प्रमाणात दूर करण्याचा या माध्यमातून सरकारचा प्रयत्न आहे कारण सर्वोच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाची स्थगिती उठावी यासाठी राज्य सरकारने अर्ज केला असला तरी त्याच्यावर एवढा लवकर सुनावणी होण्याची शक्यता नाही कारण अजून ना घटनापीठ स्थापन व्हायचं आहे मुख्य न्यायमूर्तींनी पुढे हा अर्ज केलेला आहे मुख्य न्यायमूर्ती घटनापीठ स्थापन करतील आणि घटनापीठ स्थापन झाल्यानंतर स्थगितीच्या अर्जासंदर्भात सुनावणी सुरू होईल आणि त्याच्यानंतर न्यायालय या संदर्भातला निर्णय देईल त्यामुळे नक्कीच आज नेमका आता काय निर्णय होत आहे कोणते महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत या संदर्भातील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणारच आहोत धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी